हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि अर्थातच आपल्या नवीन घरामध्ये। मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण मस्त मजेत आणि एकदम ठणठणीत असाल। सो मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे मी ज्यावेळी शिफ्टिंग झालं त्यावेळी तुम्हाला म्हणलो होतो की 2 दिवसात आपलं सगळं सामान सेट होईल आणि मी तुम्हाला आपल्या नवीन घराची सैर करवेन। पण जवळजवळ आज 10 दिवस झाले तरी थोडंफार चालूच आहे, म्हणजे इकडचं लाव सामान तिकडे लाव, पुन्हा तिथे व्यवस्थित नाही वाटलं तर पुन्हा इकडून तिकडे लाव। सो ही सगळी प्रोसेस चालू आहे, पण अजून पूर्णपणे अजून काय असं मनासारखी सेटिंग झाली नाही। आणि अर्थातच विशाख आणि माझं दोघांचंही ऑफिस चालू आहे आणि 2 दिवसाची सुट्टी होती, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं आम्ही रोज प्रयत्न करतोय। पण म्हणलं आता जसं असेल तसं असेल, तुम्हाला आपल्या घराची सैर करवायची म्हणून खास हा ब्लॉग बनवत आहे। पण तत्पूर्वी मित्रांनो, आम्ही इथं आल्यानंतर इथल्या सोसायटीमध्ये रामनवमी ते हनुमान जयंती असं पूर्ण आठवड्याभर खूप जोरदार इथं सेलिब्रेट केला जातो। सो आम्ही आल्यानंतर तर रामनवमीचं खूप छान असं म्हणजे सेलिब्रेट केलं। इनफॅक्ट साईंची पालखी सुद्धा इथे आली होती, ते सगळं मी शूट करायचा थोडाफार प्रयत्न केलाय। सो आपल्या घराची सैर करण्याआधी तुम्ही रामनवमीचं सेलिब्रेशन आणि साईनाथ पालखीचं तुम्ही एकदा क्लिक करून घ्या आणि तुम्हाला ते कसं वाटलं, कारण आमच्यासाठी पण खूप चांगला अनुभव आहे। कारण सगळे पहिल्यांदाच आम्ही रामनवमी आणि हे साई पालखी वगैरे मुंबईत पहिल्यांदाच इतकं घराच्या जवळ सगळं बघायला मिळालं। अरविंदने सुद्धा हे सगळं पहिल्यांदाच बघितलं। सो खूप छान वाटलं हे सगळं बघून। सो तुम्हालाही ते कसं वाटतंय ह्या क्लिप्स बघून नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। ओके चला तर मग बघूया अगोदर रामनवमीचं सेलिब्रेशन, देन मग तुम्हाला मी आपल्या नवीन घराची सैर करेल। चलो
सेलिब्रेशन जवळजवळ हनुमान जयंतीपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत असंच चालू राहणार आहे. हनुमान जयंतीच्या शेवटच्या दिवशी इथे भंडारा असतो, म्हणजे महाप्रसादाचं आयोजन असतं, जिथे सगळ्या बिल्डिंगला आणि इतर आजूबाजूच्या लोकांनाही भरपेट असा महाप्रसाद दिला जातो. सो असं एकंदरीत सेलिब्रेशन आहे. इनफॅक्ट आरुवीने तर खूप एन्जॉय केलं हे रामनवमीचं सेलिब्रेशन. तुम्हाला हे सेलिब्रेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि आता जास्त वेळ घालवता चला आपण आपल्या आता नवीन घराची सैर करूया. मित्रांनो, हा आहे आपल्या घराच्या बाहेरील परिसर. हे आहे आपलं न्यू स्वीट होम. हा आहे हॉल. हे हॉलमध्ये सोफा आणि कबड सेट केले आहे, कारण कबड बेडरूममध्ये जात नाही आहे. इकडे आहे किचन, आपल्या मॅडमचा एरिया आहे. सगळा हे सगळं असं सेट केलेलं आहे. हे हॉलमधून इकडे लेफ्टला गेल्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम आणि हे आपलं बेडरूम आणि हे आपलं वर्क स्टेशन. या इथूनच मी माझं वर्क फ्रॉम होम चालू असतं आणि त्या आरुवीला झोपून माझं काम चालू असतं. आरू मॅडम येऊन मध्ये मध्ये चालू असतं त्यांच्या ॲक्टिव्हिटी. त्या इथे असं हे छोटंसं कबड आहे ज्यामध्ये औषध असो किंवा बबूचं जे काही मेकअपचं साहित्य आणि हे तिची थोडीफार खेळणी इथे ठेवलेली आहे. आणि मित्रांनो, ही आहे सगळ्यात स्पेशल जागा आरुवीची. इथून हा असा ब्ल्यू डार्ट असा व्ह्यू दिसतो. इथे आरुवीला मी इथे पाटावर बसून ती मस्तपैकी कबूतर कावळे सगळं बघत असते आणि इथून हाका मारत असते सगळ्यांना. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवेनच. सो असा आहे एकंदरीत आपल्या रूममधूनचा व्ह्यू. मित्रांनो, असं आहे आपलं हे नवीन घर. खूप छान आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो की आरुवीला खेळायला थोडं स्पेशियस आणि मोकळं ढाकळं वातावरण आणि ते शेजारी पाजारी पण खूप लहान मुलं आहेत, त्यामुळे आरुवी एकदम मिक्सअप होऊन जातात. त्यामुळे आमचा खूप कमी वेळ दिला जातो, लहान मुलातच ती जास्त खेळते. ते एक बरं आहे. आणि बाकीचं ऑफिससाठी सुद्धा म्हणजे रूममध्ये थोडं लाईट्स येत असल्यामुळे असं काय एवढं वाटत नाही, फ्रेश हवा येत राहते पाचव्या फ्लोअरला असल्यामुळे. त्यामुळे एकंदरीत वातावरण हवा पण खेळती राहते, त्यामुळे एकंदरीत मस्त आहे. सो आम्हाला तर हे घर खूप आवडलं आहे. तुम्हाला हे आमचं नवीन घर कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि सामान सेट करण्याच्या बाबत तुमच्या जर काही सूचना असतील तर आम्हाला त्याही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि हा एकंदरीत घर आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि ह्या व्हिडिओला जितकं होत असेल तितकं लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि केलं असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा चॅनल सबस्क्राईब करायला जरूर सांगा. तोपर्यंत तुमची आता मी रजा घेतो. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, स्टे सेफ, बाय.